48 लोकसभा प्रवास योजनेमध्ये आज शिरूर लोकसभेमध्ये घर चलो अभियान आणि आम्ही जे प्रत्येक विधानसभेमध्ये 100 सुपर वॉरियर्स महाविजयाचे आणि 100 सुपर वॉरियर्सनी 60,000 घरी जाण्याचा संकल्प केला। 6 विधानसभेत 3.5 लाख आम्ही घरी जाणार आहोत। 3.5 लाख घरी जाऊन मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाच्या संपूर्ण योजना एका बूथवर किमान 2.5 कोटी रुपयाची व्यक्तिगत लाभ आम्ही दिलाय। देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना, चंद्रकांत दादा राज्याचे मंत्री असताना, जो महाराष्ट्र सरकारने आता एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा सरकारमध्ये असताना हा सर्व लाभ जो बूथपर्यंत गेलाय, त्याचे लाभार्थी कोण आहेत, त्यांना कुठला लाभ गेलाय, याची संपूर्ण यादी तयार करून जो आमचे संस्कार आहे की पक्ष जेव्हा सत्तेमध्ये येतो तेव्हा पक्षाने आपल्या सरकारने केलेलं काम, जे मतं आम्ही घेतले ते मताचं कर्ज आम्ही कसं चुकवलं आहे किंवा प्रयत्न केला चुकवण्याचा, तर आम्ही हे मानतो आहे। मला विश्वास आहे की 45+ जागा जिंकताना शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीचे आपले जे काही उमेदवार असतील हे महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त मताने जिंकतील, इतकी तयारी आम्ही शिरूरमध्ये करतो आहे। प्रत्येक बूथवर 51% मतं मिळतील याची काळजी आम्ही घेतो आहे। त्याकरता आमचे या लोकसभेमधले 600 सुपर वॉरियर्स, 600 नेते जे आमचे टीम आम्ही तयार केली आहे, यांचा संवाद आणि आता घर चलो अभियान होणार आहे। मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं, आताही सांगितलं, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं अजितदादा मुख्यमंत्री व्हावे, शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटतं एकनाथजी मुख्यमंत्री व्हावे, आणि यात काही गैर नाहीये। आपापल्या पक्षाचा नेता मोठा व्हावा, शेवटी पक्षात आपण काम याच्याकरताच करतो आणि त्यामुळे त्यात काही गैर नाही। पण जेव्हा महायुती होतं, 11 पक्ष एकत्र येतात आणि आमचं पार्लमेंटरी बोर्ड जेव्हा बसेल, अजितदादा, एकनाथजी, देवेंद्रजी, आमचे केंद्रीय नेतृत्व आणि ज्याला मुख्यमंत्री करेल ते आम्हाला सर्वांना मान्य, आता 2024 एकनाथजी शिंदे आहेत, पक्षाने स्वीकारलाय आणि आम्ही पुढे जातो आहे। उद्या जो निकाल होईल, जो निर्णय होईल, तो सर्वांना मान्य आहे। नाही, त्यांचं आणि अजितदादांचं, त्यांनी त्यांना हार्टअॅकाचा जो काही संकल्प केला आहे सुप्रियाताईनी, तर मला वाटतं खरं तर त्या मनातून बोलल्या, अंतर्मनातून बोलल्या, भाऊ बहिणीचं प्रेम म्हणून बोलल्या। खरं तर त्यांना आता एका मिनिटाला अजितदादा चालत नाही, एका सेकंदाला घरातही चालत नाही आणि बाहेरही चालत नाही, आणि त्यामुळे मला वाटतं त्यांनी अजितदादांना अंडर इस्टिमेट करण्याकरता असं बोललं असावं। मी एवढंच सांगेल, बारामतीमध्ये महायुतीचा उमेदवार 51% मतं घेऊन विजयी होईल। पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल कोण उमेदवार, पण उमेदवार हा 51% मतं घेऊन विजयी होईल, एवढं तर मी नक्की सांगेल। असा आहे हा नियम, काही आजचा नाहीये। मी महावितरणमध्ये मंत्री होतो तेव्हा जोपर्यंत नवीन भरत्या होत नाही तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर आम्ही 80% जागा भरा, शेवटी काम थांबवायचं नाही, आणि जेव्हा भरती होतं तेव्हा मग ते कंत्राटी कामगार त्याच्या व्यवस्थेतनं कमी होतात। आता आमच्याकडे 60,000 जागा कमी होत्या महावितरणमध्ये, तेव्हा मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगार भरले गेले, त्यामुळे त्याच्यात काही मूळ पदाला धक्का लागत नाही। ही प्रक्रिया आजपासून नाही, अनेक काळापासून चालू आहे। नाही, मला वाटतं की देवेंद्रजी आणि छगन भुजबळ साहेबांनी व्यवस्थित पद्धतीने महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला सांगितलंय काय घडलंय। आज माननीय भुजबळ साहेबांनी त्याबद्दलचे पूर्ण खुलासे केले आहेत, ज्यांनी ते बघितलं, ज्यांनी ते बैठकीमध्ये ऐकलं किंवा ते साक्षी आहे त्यांनीच मांडलाय, त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही वेगळं मांडणे काही योग्य नाही। देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ नये याकरता जी खुणगाठ शरद पवार साहेबांनी मनात आणली होती, बांधली होती, आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ नये याकरता जे जे काही प्रयत्न करायचे होते ते शरद पवार साहेबांनी केले हे आपल्याला आता कळलंय। देवेंद्रच्या पाठीत खंजीर खुपसणे, भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी केलं हे अजितदादांनी सांगितलं आहे, हे छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं आहे, हे देवेंद्रजींनी सांगितलं आहे, त्यामुळे
जरी देवेंद्रजीला थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण आमचे नेते देवेंद्रजी अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी आहे। देवेंद्रजीचा जो राजकारणाचा आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा कल्याण करण्याचा रथ आहे तो काही थांबणार नाही। काही काळापुरता माणूस मागे येतो पण पुढे पुन्हा स्पीडने समोर जातो आणि त्यामुळे हे खरं आहे की अजित माननीय देवेंद्रजीला थांबवण्याकरता मोठं षडयंत्र शरद पवार साहेबांनी केलं। अभिनंदन करायला पाहिजे सरकारचं। एका दिवसात ड्रग कारवाई सुरू झाला नाहीये, एका दिवसात ड्रग नाही आली आहे। ड्रग जे आलंय महाराष्ट्रामध्ये ते एका दिवसात येत नाहीये। उलट अभिनंदन केलं पाहिजे देवेंद्र फडणवीसजीचं आणि गृह खात्याचं आणि एकनाथ शिंदेजींचं मुख्यमंत्र्याचं। इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर छापेमारी चालू आहे। नाही ड्रग्स आजच्या झालं का देवेंद्रजी गृहमंत्री झाल्यावर, हे आजच्या झालं का एकनाथजी आल्यावर? खरं तर हा जो सापळा आहे तो पकडणे याला खरं यश आहे। अनेक वर्षापासून हे चालू आहे आणि त्यामुळे सरकार योग्य कारवाई करताय। मला तर अभिमान आहे देवेंद्रजीवर की मागचे पाच वर्ष गृहमंत्री म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी गुन्ह्याला पकडणे, गुन्ह्याला तळास लावणे, कोर्टामध्ये गुन्हा टिकणे या पद्धतीने देवेंद्रजींनी काम केलं। आताही मोठ्या प्रमाणावर जे पोलीस पकडताय देवेंद्रजीचे स्पष्ट डायरेक्शन आहे, अवैध व्यवसायाला या महाराष्ट्रात थारा नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर कारवाई होत आहे, मोठ्या प्रमाणावर पोलिसांचे अधिकारी काम करताय। मी देवेंद्रजीचं अभिनंदन करतो।